अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका यांच्या वतीने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला। ठाकरे पवार सरकारने शेतीपंपाची तोडणी मोहीम सुरू केली आहे, ती तत्काळ बंद करावी, अवाजवी बिले रद्द करावीत या मागण्यांसाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता। जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघोमंगल कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाचे तहसील कार्यालय येथे सभेत रूपांतर झाले असून ठाकरे पवार सरकारने शेतीपंपाची तोडणी मोहीम सुरू केलेली आहे, ती तात्काळ बंद करावी, अवाजवी बिले रद्द करावीत या मागणीचे निवेदन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे तसेच महावितरण कंपनीचे अभियंता यांना देण्यात आले। या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून पुन्हा मोर्चे काढू, असा इशारा आमदार महाजन यांनी या प्रसंगी दिला आहे। या मोर्चात भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जामनेर तालुक्यातील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। थोडी पारकण या दुबारमध्ये निघेल, परंतु त्याच वेळेला
या नतद्रष्ट सरकारने वीज जोडणी कट करायचं धोरण आवडलं आणि त्याच्यामुळे उभं पीक करताना शेतकरी उभ्या डोळ्यांनी पाहायला लागला. एक मोटर एक वेळा भरायला 25,000 रुपये लागतात. मी ते एमएसपीच्या साहेबांना सांगतो, मी त्याच्यावरती दावा दाखल करतोय. निग्लिजन्स ऑफ ड्युटी 130 123 पे सेक्शन खाली त्यांच्यावर दावा दाखल करतोय. भारत माता की, भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा या सरकारचं करायचं काय? ठाकरे सरकारचं करायचं काय? वीर मंत्र्यांचं करायचं काय? मोर्चासाठी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व तालुक्यातून आलेले माझे शेतकरी बंधू भगिनींनो, माझा मूळ प्रश्न असा आहे की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? मला वाटतं इतका कठीण काळ, इतका वाईट प्रसंग या राज्यावर पहिल्यांदा आलेला आहे. राज्याचे गृहमंत्री जेलमध्ये, खासदार जेलमंत्री जेल जाण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत, मोठे अधिकारी आयएस आयपीएस अधिकारी जेलमध्ये जाऊन बसलेत, चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मला कळते राज्यामध्ये काय, परंतु इतकी वाईट परिस्थिती राज्यामध्ये ही पहिल्यांदा मी बघतोय. पहिल्यांदा बघतो गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड करावं, सर्व रेकॉर्ड तुटतील त्या घरातल्या घरातले की या राज्याचे मुख्यमंत्री गेल्या 2 वर्षापासून मंत्रालयाचे पारी सुद्धा वर चढलेले. आता काय म्हणा या गोष्टीला? म्हणजे गांभीर्य आहे तुम्हाला, मंत्रालयाची पायरी सुद्धा तुम्ही वर चढत नाही. पूर्वला आवडत आहेत गाडी बाई ड्रायव्हर मी घेतली, पुण्याला चालले एकटे, पंढरपूरला चालले एकटे, फिरत फिरत मुंबईमध्ये कोणी जायचं नाही, माझ्या मागे एवढे होतं 50 गाड्या पुढे राहतील, मी एकटा गाडी चालवेल. मला वाटतं एवढं निष्क्रिय सरकार, एवढे निष्क्रिय मुख्यमंत्री मी पहिल्यांदा बघितलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मला आठवतं, आम्ही मुंबई पुण्याला सोबत असायचो, जायचो कधी, मागे 10-11 गाड्या असायचं सेक्रेटरींच्या, एक खाते झालं की दुसऱ्या खात्यात सेक्रेटरी, दुसरं झालं की तिसरा तो चर्चा करायचा, फाईलचा फायदा सही केली की उत्तर खाली नाही परत दुसरा तिसरा, पुण्यापर्यंत 10-10 खात्याच्या सेक्रेटरींना सह्या करून त्याच्याशी चर्चा करून निर्णय घेऊन देवेंद्रजी पाठवून द्यायचे. आणि इथे आमचे मुख्यमंत्री आमदारांना भेट नाही, खासदारांना भेट नाही, मंत्र्यांना भेट नाही, अधिकाऱ्यांना कुणालाच नाही, तर काय राज्य चाललं कसं काय? चाललं काय राज्यामध्ये? तुम्हाला कुणाशीच घेणं देणं नाही. निवडणुकीच्या आधी सांगितलं 15 दिवस मदत करू, कोणता 15 नंतर तुम्ही पाहिला खत देऊ, कुठले खत तुम्ही दिले? बियाणं देऊ, सगळं दिसलं खराब बियाणं तुम्ही आम्हाला दिलं. मदत करू, सरकार तुमच्या नेहमी एकच आहे, सरकार तुमच्या पाठीशी घाबरू नका. नुकसान झालं पंचनामे करा, सगळे कागद काळे काळे होऊन सगळे कागद संपून गेले, शाही संपून गेली बेलाची तलाट्यांच्या, पण 1 रुपया मदत नाही. गेल्या काळामधली परिस्थिती आठवा, बँकेचे 12 13 होत राहायला राहावं लागत होतं. 2 महिने झाले आले पैसे, 3 महिने झाले आले पैसे, कारण मग काय पैसे आले, वरून आले, राज्य सगळं आले, लाल्या पडला आले, तेल्या पडला आले, काल्या पडला आले, अतिवृष्टी झाली आले, वादळ झालं आले, किती वेळा पैसे यायचे 5 वर्षात आपल्याला? आणि या सरकारच्या काळात घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. अरे बाबा पाठीशी करतो काय असं केले ना, काय घेणार काय नाही, काहीच नाही. धान्य खरेदी तूर खरेदी करायची नाही, आपण 2 लाख क्विंटल तूर खरेदी केली, विक्रम झाला देशामध्ये. शेवटचा दाणा शेतकऱ्यांच्या घरामध्ये तू इथं तुरीला भाव पडलो, ते तूर खरेदी आपण केली, मका खरेदी आपण करायचो. या सरकारने काय केले? ज्वारी खरेदी करा, मी म्हणतोय बाजारामध्ये निम्मा भाव आहे, हमी भाव दुप्पट आहे, आम्ही म्हणतो ज्वारी खरेदी करा. काल सुरुवात केली आणि बोले 21 तारखेला बंद. आज विचारलं तर भारतात संपलं, झालं 10 क्विंटल खरेदी झाली, संपलं सगळं, काहीच नाही.
पण करावा काय सरकारचं? खरेदी करणार नाही, हमी भाव देणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणार नाही, शेतकऱ्यांनी राहावं तर करावं। आसपानी संघटना या वर्षी पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, सगळे पिक संपले आमचे, शेतकरी उघड्यावर पडला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, करावं काय आता, खायचं काय, मुलांचं शिक्षण काय करायचं, कपडे काय घ्यायचे, सणवार काय करायचे, लग्न काय करायचे, पण काय नाही। सरकारने मदत दिली, राजा उदार झाला, नाती भोपळा दिला, आपल्याला 2000 पडले, 3000 पडले, 5000 पैसे आले। अर्ध्या लोकांना अजून पैसे नाही, महाराणा लोकांना पैसे नाही, काही नाही, विमा 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 सगळे निधन बदलून टाकले, कोणाला विमा मिळत नाही, यांनी आपल्या विजयकार करून घेतले, मंत्र्यांनी कमिशन घेऊन टाकलं, विमा कोणाला मिळत नाही, खेळ उत्पादकांना मिळत नाही, फळबागांना मिळत नाही, पिकांना विमा मिळत नाही। आपल्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल विमा केवढा यायचा, मदत केवढी यायची, पण या गणपती सरकारने पावडा सुद्धा आम्हाला विमाचा फेकून मारलेला नाही, काही केलेलं नाही। इकडनं तिकडनं नैसर्गिक आपत्ती गेली, कोरोनाचं संकट आलं, तिळाचा निवळ चाललेलं आहे, या ठिकाणी रब्बीचं पीक शेतकऱ्यांनी इकडनं तिकडनं पैसे जमा केले, कोणी मका लावलाय, कोणी सूर्यफूल लावलाय, कोणी गहू टाकलाय, कोणी हरभरा टाकलाय, आता पोटून पीक यायला लागले, वीज कनेक्शन कट, पुढे या मरा तिकडे आमचं तुमचं घेणं देणं नाही, कॅबिनेटमध्ये यांच्या लाफामध्ये मारा मारा चालल्या, एक काय म्हणतो, दुसरं काय म्हणतो, तिसरं काय म्हणतो, एक आंधळ, एक बैर, एक दुःख, गांधीजी किती किंमत द्या, ही परिस्थिती या सरकारची आहे, म्हणजे काय ऐकायला तयार नाही, काय बघायला तयार नाही, काय बोलायला तयार नाही, एक इकडे बोलतो एक तिकडतो बोलतो, एक म्हणतो पूर्वी सुरू करतो तो अजून नाही, तो पश्चिमेला बोलतो, तिसरा अजून एक दक्षिणे म्हणून पाहिलं मी, अरे कसं सरकार आहे, कसं चालणार आहे, आणि शेतकरी आहे ना असताना सगळ्या वीज कापण्याचा प्रकार, ट्रान्सफॉर्मर काढून घेण्याचा सगळा प्रकार या सरकारने या ठिकाणी चालवलेला आहे। आम्ही अधिकाऱ्यांना शिवाय देतो, कर्मचाऱ्यांना जे काय विचार आहे ते उत्पादचे दावेदार आहेत, ते मला त्याचं भाऊ विकायचं काय, सगळ्यांनी सांगितलं गेल्या 5 वर्षापूर्वी तुम्हाला कधी विजेचं जाळ तुटवलं तळवलं का, ट्रान्सफॉर्मर साठी फिरावं लागलं का, लोड शेडिंग झालं का, ऑइल संपलं म्हणून तुम्हाला सांगितलं का, और ट्रान्सफॉर्मर इथे ठेवतो जायला गेलं का घंटाभर उतरत आहे, काय ठरलो का, तासा 2 तासावर ट्रान्सफॉर्मर मिळायचं, आता महिना 2-2 महिने 4 काही ठिकाणी 11-11 महिने झाले। मी काल मातीला गेलो, मला शिवाजी त्र्यंबक शिवाजी म्हणाले भाऊ 11 महिने झाले ट्रान्सफॉर्मर गेल्यावर, 11 महिने झाले, 18-18 महिने झाले ट्रान्सफॉर्मर मला मिळत नाही, मग शेतकऱ्यांनी राहायचं का मरायचं, तुमचं बरोबर चाललंय कमिशन जोड्याचं इतकं भ्रष्ट सरकार मला वाटतं राज्यामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे, पहिल्यांदा आलेलं आहे, इतकं वाईट सरकार, इतकं भ्रष्ट सरकार ते आम्ही कधी बघितलेलं नाही, पण यावेळेला यांनी भ्रष्टाचाराचा उच्चांक केलेला आहे, खंडणीचा उच्चांक केलेला आहे, असं दड भद्रे सरकार या ठिकाणी आलेलं आहे, आणि म्हणून आज विजय व्हावी आमचं शेतकरी तर ठरून मरतोय। मला पत्रकारांनी विचारलं की या ठिकाणी कोरोना असताना तुम्ही मोर्चा काढला, म्हटलं बरोबर आहे, म्हटलं आता आम्हाला कोरोनाची भीती राहिलेली नाही, निश्चित कोरोना आहे, मी काळजी घेऊ, परंतु कोरोनापेक्षा या विजेशिवाय आमच्या शेतकरी तर तडफोड तडफोड म्हणणार आहे, त्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे, त्याला वीज नाही त्याच्या शेतात पाणी नाही त्याची उभय पिक तो जातांना बघतोय, आणि त्यामुळे मात्र तो जिवंत राहू शकत नाही, आता त्यामुळे नाही त्याला सगळे पैसे जमा करण्याच्या नादामध्ये रात्री स्पष्ट गतीने सरकून देतात अनाथ पैसे, त्या 10 लाख द्या 5 लाख द्या एका प्रश्नपत्रिकेचे, असा भ्रष्टाचार या राज्यामध्ये मोकळलेला आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी सगळ्या राज्याचे 3 तिरा वाजवण्याचं काम या सरकारने केलं। उद्धवजी तुमची तर हौस झाली, मुख्यमंत्री व्हायचंय, मुख्यमंत्री व्हायचं तुमचं हौस करून घेतली, मंत्र्यांची पायरी तुम्ही चढत नाही, फायलिंगवर सही तुम्ही करत नाही, काल मला वाटतं उद्धवजीचे चिरंजीव होते आदित्यजी ठाकरे यांनी सांगितलं आता साहेब मंत्रा झाले, अरे म्हणजे बाबा 2 वर्ष कुठे गेले होते, आम्ही ते गेलो ना खड्ड्यामध्ये घुसून, हा शेतकरी गेला ना खड्ड्यामध्ये मेला कमी करा शेतकरी, पण तुम्ही आता सरकार आता मैदानात झाले, आता 2-2.5 वर्ष तुम्ही मतदान देणार असाल तर आम्ही करायचं काय, तुम्हाला डोक्यातून नाचायचं, आणि म्हणून मला असं वाटलं मित्र की आता या सरकारचं दुःख ठिकाणावर नाहीये, डोकंच फार फिरलेलं आहे, कोणी काही बोलत नाही, काही बोलतंय,
आपले काँग्रेसच्या मध्ये मोर्चे काढू, आम्ही यापुढे यापेक्षा 10 पट मोठा मोर्चा पुढच्या आठवड्यात 15 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्ही दखल घेतली नाही तर आम्ही अख्ख्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी धिंगाणा घालू. तुमचे कार्यालय कलेक्टर ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल, ते आम्ही तुम्हाला उभू देणार नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही आता बघू नका. आता जसं तुम्हाला असं वाटतं की आमचं बरं चाललंय, कमिशन येत आहे, हप्ते येत आहे, पैसे आम्ही खातोय, मस्त बरं चाललंय, मला वाटतं की आता तुम्हाला तुमचा काम पकडण्याची वेळ आम्हाला आलेली आहे. जशी तुम्ही पुढच्या काळामध्ये राजकीय दखल घेतली नाही, आम्हाला जर शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर यापुढे आम्ही रस्त्यावर उतरू. आणि रस्त्यावर उतरू म्हणजे अशा पद्धतीने उतरणार नाही, मग तुम्हाला सो की पुढं या सरकारला आम्ही करू एवढा निर्वाणीचा इशारा मी या ठिकाणी देतो. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलात, आपले सगळ्यांचे आभार. परंतु पुढचा मोर्चा आपला अतिशय पुरोगामी राहील, यापेक्षा 10 पट मोठा मोर्चा अख्खा तालुका आपण या ठिकाणी आणि सरकारला सोळो की पोळो करू सोडू एवढाच निर्वाणीचा इशारा मी या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.